नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 11 ऑक्टोबर 2024 आणि मी आज आलो आहे इकडं जानेपर शेगाव रोडवर या ठिकाणी एका शेतकरी मेळाव्यासाठी जात आहे। त्या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांसाठी परत अन्नधान्य देणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज 11 ऑक्टोबर 12 13 14 दरम्यान राज्यात सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे। कोकणपट्टी, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे ह्या भागाकडे जरा 4 दिवस म्हणजे 11 ऑक्टोबर 12 13 14 15 पर्यंत त्या भागाकडे जरा जास्तच पाऊस राहणार आहे। जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, त्याच्यानंतर संभाजीनगरचा काही भाग, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर जुन्नर, त्याच्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, राहुरी, दोन या भागापर्यंत म्हणजे हे 14 तारखेपर्यंत जरा जास्त प्रमाणात पाऊस राहणार आहे। म्हणजे जास्त प्रमाणात ह्या भागात राहणार आहे। त्याच्यानंतर कमी प्रमाणात थोडा मराठवाड्याकडे 14 पर्यंत राहणार आहे। पण भाग बदलत मराठवाड्याकडे म्हणजे सांगायचं झालं तर परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत म्हणता ह्या मराठवाड्याकडे म्हणजे 11 12 13 14 पर्यंत पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा। त्याच्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडे देखील ना समजा ह्या म्हणजे 11 12 13 14 ऑक्टोबरपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। कमी जास्त प्रमाणात पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षायचा। त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन आता पूर्व विदर्भाकडे देखील ना 11 12 13 14 दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या। पण परत सर्वांना सांगू इच्छितो की वरुण राजा म्हणजे खरं तर आता परतीचा पाऊस पण निघून जायला तयारच नाही म्हणून त्याचा मुक्काम आणखी जवळपास 21 ऑक्टोबरपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये वरुण राजाचा मुक्काम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। म्हणजे 21 तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। सांगायचं झालं तर म्हणजे याच्यानंतर हे 14 पर्यंतचा अंदाज दिला पण त्याच्यानंतर 17 ऑक्टोबर 18 19 20 21 ऑक्टोबर दरम्यान परत पुन्हा काय होणार आहे। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर हे कोकणपट्टी ह्या परिसरात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे। म्हणजे 17 18 19 देखील पाऊस जरा जास्तच पडणार आहे या इकडल्या भागाकडे, दक्षिण महाराष्ट्राकडे भागापडे पडणार आहे। म्हणजे ते कोणत्या भागाकडे सांगितलं तर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, नगर जिल्हा ह्या अशा पट्ट्यामध्ये असा तो पट्टा म्हणजे 17 18 19 20 पर्यंत त्याच्यात देखील पाऊस पडणार आहे। फक्त थोडा कमी प्रमाणात कुठं राहणार आहे विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ कमी प्रमाणात पडणार आहे। पण प्रत्येक ठिकाणी समजा ह्या 20 21 दिवसांमध्ये या भागामध्ये पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ज्यांचं सोयाबीन काढायचं असेल दुपारपर्यंत कापात जसं ऊन भेटलं तितकं वाळू द्यायचं आणि वाटल्यास उचलून घ्यायचं। म्हणजे वाटल्यास काय करायचं, आजचा दिवस कापून घ्यायचं, उद्याच्याला 10 वाजेपर्यंत 2 तास जरी ऊन लागलं त्या सोयाबीनच्या याला तिकडे 2 तासामध्ये लगेच उचलून वळी लावून ठेवायची। असं केलं तर तुम्हाला म्हणजे काय होईल, कारण की आता हे पाऊस गेल्याच्या नंतर म्हणजे सोयाबीनचं रान तयार करून ठेवणं आणि लगेच पेरणीसाठी तयार करावं लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। पण राज्यामध्ये वरुण राजाचा मुक्काम आता 21 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विशेष म्हणजे सांगायचं झालं तर की लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर बीड जिल्हा या भागातल्यांना सोयाबीन म्हणजे मी महाराष्ट्र फिरत असतो मला सगळीकडे माहिती आहे कुठं कुठं सोयाबीन राहिले तर त्या लातूर भागातल्या सोयाबीन बऱ्याच शेतकऱ्यात राहिले। तुम्ही काय करा 14 15 दरम्यान थोडी जे उघड भेटणार आहे ना त्या 2 3 दिवसांमध्ये कारण की ना 17 18 19 मात्र तुमच्या तिकडल्या भागाकडे जोराचा पाऊस येणार आहे म्हणून 17 ते 20 तुमच्याकडे जोराचा पाऊस आहे म्हणून तुम्ही ही अंदाज लक्षात घ्या। कारण की तो पाऊस काय होणार म्हणजे सांगायचं झालं तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा ह्या भागाकडे खूप पडणार आहे त्याच्यामुळे ते शेवटचा पाऊस असल्यामुळे जरा एकदा शेवटचा झोळपून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। म्हणून माझी सर्वांना परत विनंती की तुम्ही काय करा, एक सोपं सांगतो की दुपारपर्यंत सोयाबीन कापायचे 1 2 तासात लगेच जितकं होईल तितकं उचलून घ्यायचं आणि वळी लावायचे, असं केलं तर तुमच्या सोयाबीन सुखरूप घरी येतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात। चना करता असताना तुम्हाला सांगतो मी एक वैयक्तिक शेतकरी असल्यामुळे माझ्या अनुभवानुसार काय करा, एकरी 40 ते 50 किलो बियाणं करा, पेरताना काय करा एक बॅग खताची द्या, त्यासोबत 10 किलो गंधक द्या आणि काय करा त्या जमिनीमध्ये चांगली इतकं टीसभर असं फुल गेलं पाहिजे अशी तयारी करा
म्हणजे कारण की असं केल्याच्यानंतर चण्याला चांगला उतार येतो आणि चण्याला काय करत जा की जास्त बुरशीनाशकाच्या फवारण्या करत जा. बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्यामुळे तुमच्या चण्याला जास्त उतार येतो हे लक्षात घ्यायचं. आणि पाणी नियोजन करत असताना सांगायचं की पहिले तर आपण गोल असतानाच पेरतो त्याच्यामुळे पहिलं पाणी शक्यतो 20 दिवसाला देतात. 20 दिवसाला काय करायचं, पाणी देत असताना 5-6 घंटे चालवायचं म्हणजे ओलीला ओल जाईपर्यंत तितकं पाणी द्यायचं. आणि त्याच्यानंतर दुसरं पाणी काय करा 21 दिवसाला आपलं पहिलं पाणी 21 दिवसाला दुसरं पाणी काय करा 41 दिवसाला द्या. आणि ते किती द्यायचं 7 घंटे 8 घंटे समजा तुमची जमिनीमध्ये ओलीला ओल गेल्याच्यानंतर लगेच बंद करून पाहिजे. पण तुम्हाला सांगतो चण्याला काय करायचं की ज्यावेळेसमध्ये फुलं लागले असल्या पाणी बंद करत जा कारण की फुलाच्या अवस्थेमध्ये त्याला पाणी द्यायचं नाही. असं केल्याच्यानंतर चण्याला चांगला उतार येतो. आणि गहू करताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, तुम्हाला गव्हाला उतार काढायचा असलं तर लई सोपी पद्धत आहे. तुम्हाला एक सांगतो हे स्वतः प्रॅक्टिकली केलेले आणि खूप जवळपास 1500 शेतकऱ्याला करावं लागलं त्याच्यानुसार अनुभव सांगतो काय करायचं. 1 एकर शेतामध्ये असं उभा 20 किलो पेरा आणि उभा पेरत असताना 1 बॅग खत द्या. त्याच्यानंतर त्या 1 एकर मध्ये आडवी 20 किलो पेरा आणि त्या आडवी 20 किलो पेरायच्यानंतर त्याचं 1 बॅग खत द्या. आणि आपण काय करतो गहू भिजून सरासरी पेरतो आणि पहिलं पाणी 21 दिवसाला द्या. आणि ओंबी अवस्थेमध्ये काय करत चांगल्या कंपनीच्या बुरशीनाशकाची फवारणी घ्या. असं केल्याच्यानंतर तुमच्या गव्हाला चांगला उतार येतो म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. परत एक सांगू इच्छितो यापुढे गहू किती क्विंटल होणार आहे कधीच कोणाला विचार नका. एक सोपं गणित सांगतो हे वाटल्यास गणित लक्षात घ्या. अंदाजा गहू केल्याच्यानंतर काय करा गहू काढायला आल्याच्यानंतर त्याची ओंबी चोळायची बघा. आणि ओंबी चोळल्याच्यानंतर एका ओंबीमध्ये किती गहू आहे ते मोजायचे. आणि तुम्हाला एक सांगतो एका गहू ओंबीमध्ये समजा तुमचे 3च गहू निघाले तर तुम्हाला 1 क्विंटल गहू होणार हे गणित लक्षात घ्यायचं. सरासरी पकडू समजा एखादी ओंबी चोळी गहू काढत असताना आणि त्या ओंबीमध्ये समजा 40 गहू निघाले तर आपण म्हणायचं की 40ला काय करायचं त्या 3 भागाच्या म्हणजे 13 14 क्विंटलचा उतार आला. ही सगळ्यात सोप्या गोष्ट लागते शेतकऱ्याला. अशीच व्हिडिओ नवीन नवीन आपल्या नवीन नवीन युट्यूबच्या माध्यमातून दिले जातील आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल समजा याचं निवेदन करण्यात येईल. धन्यवाद. या ठिकाणी शेतकऱ्यांनी विचारलं होतं तुरी बाबतीत. एक तुम्हाला एक सांगतो की तुरी बाबतीत काय करायचं की आता तुरीला ना काय होतं की तुरीला तुमच्या अडकणं होतात तर बरेच शेतकऱ्याला ते अडकण्याबद्दल कोणी सांगत नाही. तर तुम्हाला सांगतो तूर तुम्ही केली असेल ज्यावेळेस तुमच्या तुरीला काय म्हणतात काही भागामध्ये अंडुरली म्हणतात काही भागामध्ये कळ्या लागल्या म्हणतात तर तुम्ही आणि काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये गुंड्या लागल्या असं म्हणतात. तर तुम्हाला सांगतो कळ्या लागल्याच्यानंतर तुरीला काय करा शेतकरी आपलं फवारणी करत नाही. तुम्ही एक चांगल्या कीटकनाशक आणि चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी केल्याच्यानंतर तुमच्या तुरीला अडकण होणार नाही. तर तुम्हाला एक सांगतो त्या तुरीला अडकण कशामुळे होणार नाही काय असतं ज्यावेळेस कळी लागते त्यावेळेस काय होतं त्याच्यावर शेंग मासी येते आणि शेंग मासी काय करते त्या कळीला असं डंक मारून जाते आणि मग शेंग त्या ज्यावेळेस पापुडी तयार होईल मग त्यावर छिद्र पडलेलं दिसते. आणि तुम्ही काय करतात मग तुरीला ते शेंगाला छिद्र पडल्याच्यानंतर फवारणी करतात त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुम्ही काय करा कळी अवस्थेमध्ये चांगल्या कंपनीच्या बुरशीनाशक आणि चांगल्या कंपनीच्या कीटकनाशकाची फवारणी करा आणि तुमच्या तुरीचं म्हणजे अडकणं होऊ देण्यापासून वाचवा. धन्यवाद.